हॅलो व्हॉट्सअप गाईज, मी भावेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग जरा डिफरंट आहे. आजचा जरा ब्लॉग जरा मोठाच म्हणजे दिवस जाणार आहे आज, कारण आज आपल्याला कॉल आहे एक वरातीची सिंगल सामानावरती. आणि प्लस हळदीला पण जायचं आहे, आपल्या बहिणीची हळद आहे. आणि नंतर तिकडून सीवूडला जायचं आहे आपल्याला, सीवूडला जायचं आहे वाजवायला हळद आहे ती पण. आपला मंदार माहितीच असेल तुम्हाला, गुरुदत्त बीट्स यांची ऑर्डर आहे सीवूड्सला. आणि तिकडेच आपल्याला बोलवलं आहे वाजवायला, इन्व्हिटेशन दिले. आणि आता माझ्यासोबत आहे यदू, कारण तुम्हाला तर माहिती आहे फोन माझा खराब आहे. सो जो येतो त्याच्या फोनमध्ये मी शूट करतो. तर आता ह्याला पकडलं आज बकरा मी. तर आता चाललो आम्ही बॅटरी घ्यायला, कारण आपल्याला वराठी कॉल आहे, वराठीची कॉल आहे. सो चिनूच्या घरी जाणार आहे आता मी, बॅटरी घेणार आहे. आणि मग बॅटरी घेऊन जरा नाश्ता करू, नाश्ता करून मग डायरेक्ट वाजवायला जाऊ. तर बघत राहा तुम्ही, आता मी जातो फिरतो. चल सर, घरातले तर झोपले बाहेरला, बाहेर कडीच लावले मी, कारण हे लवकर उठणार नाही 5 वाजल्याशिवाय. वापस गाडी घाण झाली माझी. हे बघा आमची यदूची गाडी, किंग यदू आणि आपली. सो आता जातो गाडी घेऊन बॅटरी घ्यायला. चला चालवतो बघा गाडी, रायडर आमचा यदू रायडर. दूधवाले भैया बघ कशी पब्लिक बघते आम्हाला. तर मित्रांनो, आम्ही आलो आता चिन्नम्मा कडे बॅटरी घ्यायला. आमचा चिन्नम्मा त्याच्या गाडीचे तुम्हाला वाटत ठोकले, त्यांनी बनवायला टाकले. तो कस्टम जाम करतो गाडीला, कस्टमला टाकले त्याने लाईट्स. ठोकली नाही गाडी, बघायची का तुम्हाला एकदा? बघा गाडी, बघा एकदा कडक एकदम. आबा दाखवतो तुम्हाला गाडी. वाटते का कुठल्या अँगलने एरटी काय म्हणून भाईची गाडी जाम भारी आहे. आतमधले सीट पण बघशाल ना तर पागल होणार तुम्ही. अवय बघा ऐरोलीचा राजा. बघितलं ना मी, बघा आतमध्ये सीट कवर बघा, फुल गाडी मॉडिफाय करतो पोरगा. मित्रांनो बॅटरी तर घेतली, मित्रांनो बॅटरी तर घेतली. आता आम्ही आलो नाश्ता करायला. मंचुरियन आणि फ्रँकी, चिकन फ्रँकी खाणार आहे. व्हेज खातो बघ, कसा चैनचे खाणे बी नाही देते. हा मी पण खातो याच्यासोबत आणि मग जातो घरी. उलटा का पण मजा आहे सेल्फी. मित्रांनो भाऊजी सारखा फोनवर फोन करतोय, फोनवर फोन करतो का माहितीये का? कारण आजची कॉल आहे ना जिवारातीची घेतले की भाऊलीने घेतले, म्हणून तो सारखा फोनवर फोन करतोय. म्हणजे त्याला पण आज समजतंय का कॉल घेतल्यावर किती घाई गडबड होते ते. सारखा फोन करतोय हा. आणि आज आमच्या कॅशो मास्टरचा बर्थडे, आज बर्थडे बॉय बघ जरा इकडे लफडा लफडा एकदम कातील कातील माणसाचा आज बर्थडे आहे. सामान घेतले आता आम्ही जातो गाडीवर. आणि राजला घ्यायला जायचं, राज आता कामावरून सुटले त्यालाच घ्यायला गेलो आम्ही नाश्ता करून. बट तो व्हिडिओ नाही काढला, त्याला घरी सोडला आता. केक खायला आला तर 50-50 रुपये 50-50 रुपये नक्की आणा केक खाण्यासाठी. कॉन्ट्रो काढतो ना आम्ही. थांबा तुम्हाला त्याची ड्रेसिंग दाखवतो एकदा बघिते कातील माणसा. हा आमच्या चड्ड्या दिसतात तिकडे, नको इथे 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 लाल बॅकग्राऊंड कलर आहे. हा नाही गाडी 8 वाजता बरोबर आपण अजून जॉईन नाही झालो ना, कामाला लागले. हा यो कामाला लागले पोरगा भाई, गव्हर्नमेंटला लागलाय गव्हर्नमेंट जॉब मध्ये. वॉर्ड बॉय बघिते, गुड बॉय. चला जाऊ, गुड आहे. हा चला 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 जाऊ आम्ही. जिथं जाऊ तिथं फोटोशूट पाहिजेलच. बर्थडे म्हणून काय झालं, हा फोटोशूट करायचंच आहे का तुला? रोजचा फोटोशूट करणार. ते बघा वापस चालू होईल. कॅमेरामॅन अथर्व के साथ
तरुण उबाळे कीबोर्डिस्ट. बघा कसा फावडा काढलाय बघा बाहेर. भंगारवाले पोच भंगार पोच बघा याची. आणि अशा प्रकारे आमचा सेटअप झालाय. आमचा सेटअप बघून तुम्ही हसाल, एवढा भारी सेटअप आहे आमचा. आणि मागच्या ब्लॉगचे हिरो इकडे आलेले आहेत आमच्याकडे. बघा मागच्या ब्लॉगचे हिरो कसे हसतायत गाळामध्ये. पायात नाही घातला ते, पायात घातलंय अजून, काढलंय नाही ते पायातलं. दाखव एकदा बघा अजून. ती पायातली तावीज अजून यांनी काढली नाहीये. त्या पायातली तावीज अजून निघणार नाहीये ती. आणि आमचा सेटअप बघा तुम्ही. बघा हे सुधारणार नाही हो, कधीच सुधारणार नाही टिकटॉकर्स. आमचा सेटअप बघा. लोक रिक्षाला भोंगे लावतात, आम्ही आमच्या गाडीलाच भोंगा लावतो. ही गाडी आहे ना, खरंच सांगतो तुम्हाला, घ्या तुम्ही, भारी आहे. घरातल्या चावलांच्या कोणी राशन डीमार्टला घेऊन जाण्यासाठी सामान सगळं गाडी घेऊन जाते आमचा. बघ बँजोसाठी पण आम्हाला मदत करते. बघा एकदम मस्त बांधलंय. आता आम्ही वाट बघतोय आदित्य ड्रमरची. आमच्या बेस वाजवतो पण आज ड्रम वाजवणार आहे तो आदित्य ड्रमर. आणि आमचा पॅनोहोलिक किती लाजतोय. अरे आज तुझा बर्थडे आहे भाऊ, आज तुला घेणारच ना मी कॅमेऱ्यामध्ये. बघ ना किती मस्त दिसतो. बघा ना, बघा नजर लावा जरा मुलींनो, पातळ जुला भाऊ दे. कर ना वापस एकदा कर ना. नुसतं शायनिंग मारत पाहिजे. हट. आम्ही तर पोचलो स्पॉटवर. ज्याने ऑर्डर घेतले ना तो अजून घरातनंच निघाला नाही. कधी निघेल काय माहिती घरातनं. आता नवरदेव कुठे आहे. हा नवरदेव येणार आहे बँकेमधनं बाहेर. तर आता त्याची वाट बघतो, बघू कुठे वाजवायचंय. आम्ही तर बँकेच्या बाहेरच उभे आहेत. हा ह्याला फोन, ह्याचा फोन पाहिजे. बघू तुम्हाला कॉल करायचा आहे कोणाला तरी. अर्जंट कॉल करायचा आहे त्याला. सो त्याला त्याचा फोन देतो मी वापस. चला भेटूया. मित्रांनो शिकंजी प्यायला या. बर्थडे बॉयने आज शिकंजी दिले प्यायला. सब्जा थँक्यू बाबा. बाबा गुगल पे कसं दिलं, पेमेंट दिलं का चांगलं दिलं. रडून रडून दिलंय पण दिलंय. आमचे आफ्रिकावरनं मागवलेले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर सर्व काही. बघ इथे आफ्रिका. अथर्व कॅमेरामॅन. ह्याचं पण एक युट्यूब चॅनल आहे. आमच्या आफ्रिकावरनं आलेले फोटोग्राफर युट्यूब चॅनलचं नाव वापस ठेवलंय त्यांनी, कुंदन फोटोग्राफी. हे कुंदन बघ तो माणूस बघायला लागलाय. कुंदन बोललो तर बघा. हा माणूस. हे कुंदन बघतो. हे कुंदन इकडे बघ रे. आमचा अटालीचा कॅशोवाला. हा आमचा अटालीचा कॅशोवाला आहे. आणि हा खिडकालीचा. तर मित्रांनो मी इथे आलेलो वाजवायला. आमच्या नाक्यावर आमच्या केतनने हल्दीची कॉल घेतलेली ती वाजवायला. सामान सगळं झालंय सेटअप. पोर फक्त चेक करत होते सामान कसं वाजतंय. ते सामान वाजण्याचं ऐकून तो समोरचा व्यक्ती आला आणि तो बोला तुम्ही वाजवू नका, तुम्ही घरी जावा इथून. हा हा याच्या कॉल सोडून आला कॅशो. आता वापस घरी चाललाय हो. आणि तिथे आमचा केतन कनेक्शन सोडताना बघू शकता त्याला, तो त्याचा तोंड कसं होत असे. काढ एवढी काटकसर केली, एवढं सामान लावलं आणि ते येऊन बोलले की वाजवू नका.
जोगेश्वरीचा मोजाम बघा. काय झालं केतन? ए केतन, केतन ए केतन, काय झालं? कशाला बंद करायला लावलं? काय माहिती तुमचा खोदा उद्या सर. ए थांब. ब्लॉग मध्ये नको. कस काय कशामुळे बंद करायला लावलं तुला? काय माहिती का प्रॉब्लेम झाला त्यांचा? असली रिझन सांग. कैलासमुळे झालं ना हे सगळं? या कैलासमुळे झालं सगळं. हा हा, उगच विनाकारण ताशा वाजवत होता, टर कत्र्या मारत होता. तो समोरचा आला, तो खूप पिसळलेला, तो बोलला बंद, डायरेक्ट बंद. सामान आता सोडतायत सगळे. येदू काय झालं? उदास आहे तुझी पण, वाजवायचं होतं. चला आपण, आपला प्लॅन होता तोच करायचा, आपण जाऊ मस्त हळदीला. हळदीला जाऊन भेटूया आणि तरणचा केक कापायचा आहे. आता कॉन्ट्रो काढा. दरवेळी कॉन्ट्रो मीच काढायचा का? काढा कॉन्ट्रो. तर आता केक केक घ्यायला जाऊ आपण मित्र. चला आता हळदीला जाऊ आम्ही, हळदीला भेटू आपण. केवढी गोरी दिसते बघा ही, बाबा बाबा, झूम करू का हिच्यावर? बाबा बाबा, आमच्या ताईची हळदी आहे. मित्रांनो मी आता इथं केक घ्यायला आलोय, ब्लॉग चालू. तर मित्रांनो इथं मी आता केक घ्यायला आलोय तरणच्या बर्थडेचा. सगळे बाकीचे पोरं गेले. हा, टी ए आर ए एन, तरण. एक काम कीजिए ना फिर, वो चॉकलेट का ये बरोबर डाला है ना? टी ए आर ए एन. हाँ, तरण. सो हा केक घेतला मी त्यासाठी. बाकीची पोरं तर गेलेत घरी, सो मी एकटाच बाकी. आता जातो मी केक घेऊन त्याच्या घरी आणि मग केक कापतो त्याचा. आता म्हणाले ओके. हॅपी बर्थडे ना भावा. ए भावा, ये बाबा, ए भावा, ये भावा, काय चाललंय तुझ्या डोक्यात? काय भावा बघ ना, दिसत नाही अंड. अंड पोळ, अंड कोणाला अंड खायचं असेल तर माझ्याकडे. चल केक कापा. नाही का मागाशी तू? चल काप काप. Happy birthday, happy birthday Taran, happy birthday dear Taran. मित्रांनो रात्रीचे वाजले, किती वाजलेत रे दाखव त्यांना टायमिंग. पावणे दोन, पावणे तीन, पावणे तीन वाजले. आणि आता आम्ही आलोय आमच्या चायनीज वर, चायनीजच्या दुकानावर. चायनीजचं ओनर बघा, नवीन बघा इथं. मी जुना ओनर आहे, हा नवीन ओनर आहे. हा, पण आज धंद्यावर लक्ष नसतं बिलकुल मित्रांनो. आपला शेफ दाखव. आमचा शेफ बघा, आमचा नवीन शेफ आहे. आपला पहिला कांचा होता, आता हा दुसरा कांचा आहे. आपला चेंज झाला आता. सो आता आम्ही आलोय त्यासाठी, आलोय आता पार्सल घेतलंय, आता जायचंय घरी. काळा येतोय मी, बघ 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 जरा. आता येतोय मी गोरा, आता मी गोरा येतोय ना, गोरा येतोय ना. आता वेळ आली एंड करायची. लय गोरा दिसलो, खूप झालं. आता मी चायनीज खातो आता घरी जाऊन. बाय बाय, तुम्ही पण खावा. टाटा. पोटात दुखायला? चायनीज ऍड्रेस आपल्या, आपल्या चायनीजचा ऍड्रेस सांगतो तुम्हाला डायरेक्ट. ऍड्रेस कशाला सांगतो? डायरेक्ट तुम्हाला दाखवतो लोकेशन. लोकेशन बघा, ऐरोली माइंड स्पेस वेस्ट. अगं वेस्ट, पटनी ग्राउंड. कुठेही जावा विचारा, पटनी ग्राउंड, ऐरोली माइंड स्पेस. भावेश पाटील आणि शुभम मनकुशी. मी का सांगू, तू सांग. शुभम पानगळे कधी या? 8 ते 5. 8 ते 5 म्हणजे रात्री 8 ते सकाळी 5. हा का मित्रांनो, 8 ते सकाळी 5 पर्यंत. म्हणजे तुम्ही रात्रभर, तुम्हाला जर भूक लागली असेल तर मी याचा नंबर, मी तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये टाकू का?
कोरोना नंतर कॉल केला तर मला भाई जिम्मेदार मी ना तायलर कुछ पण होतील माणसं तर मी टाकतो याचा नंबर हा बोलतोय टाक मी टाकतो बाबा चला भेटूया नाही मस्ती करतो मी गुड नाईट थांब 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 एक दास भाई स्माईल काय बोलणार नाही मी गडा गडा बाय बाय